हेलो फ्रेंड्स, पृथ्वी ढोले चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत शिमला मिरचीचं बेसन कसं बनवायचं ते अगदी सोप्या फ्रेंड्स, पद्धतीने. मी हे 3-4 शिमला मिरची घेतलेली आहे, मीडियम साईजची. त्याचे व्यवस्थित कापून घेतलेली आहे. त्यानंतर चण्याच्या डाळीचं बेसन घेतलेलं आहे 1 वाटी. त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे, बारीक चिरून, स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. त्यानंतर कांदा घेतलेला आहे एक एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे. अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे. त्यानंतर मसाल्यामध्ये मी मोहरी, धनिया पावडर, जिरे, लाल मिर्च, मीठ आणि हळदीचा वापर करणार आहे. गाईस, आपण सर्वात प्रथम गॅसवर कढई ठेवून घेऊया. मी त्यात तेल ऑलरेडी टाकलेलं आहे गाईस. आपलं तेल तपलेलं आहे गाईस. त्यात थोडी मोहरी टाकूया. त्यानंतर थोडं जिरं टाकूया. त्यानंतर जो कांदा चिरून घेतलेला आहे तो त्यामध्ये टाकून घेऊया. व्यवस्थित परतून घेऊया गाईस. कांदा थोडासा लाल झाल्यानंतर आपण त्यात लसूण अद्रकची जी पेस्ट केलेली आहे ती टाकून घेऊया. आपला कांदा ब्राऊन झालेला आहे गाईस, त्यामध्ये आपण त्यात लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेऊया. आणि जो टोमॅटो चिरलेला होता तो टाकून घेऊया. व्यवस्थित चिरून घेऊया. गॅसचा पॉवर कमी करून घेऊया गाईस. त्यानंतर आपण यामध्ये पाऊण चम्मच हळदी पावडर, त्यानंतर 1 ते 1.5 चम्मच मी तिखट टाकत आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर जे शिमला मिरची आपण चिरून घेतलेली आहे ती यामध्ये टाकून व्यवस्थित परतून घेऊ गाईस. आणि आवश्यकतेनुसार मीठ टाकून घेऊया. व्यवस्थित परतून घेऊया गाईस. आणि थोडस पाण्याचा शिरका देऊ गाईस. यात थोडं पाणी टाकून घेऊया बघा, कारण शिमला मिरची शिजायला आपल्याला त्याला पाणी टाकायची आवश्यकता आहे. बेसनाचा वापर आपण सध्या करणार नाही आहे गाईस. जेव्हा शिमला मिरची चांगली पाण्यामध्ये स्मूथ शिजेल त्याच्यानंतर आपण बेसन टाकूया त्याच्यात. तेपर्यंत आपण 5 मिनिटं मिडियम आचेवर मिरची हे शिमला मिरची झाकून ठेवूया गाईस. बघा गाईस, आपली शिमला मिरची थोडी शिजायची आहे गाईस, थोडी नरम झालेली आहे. आणि बघा, आपण अजून याला 2 मिनिटं वाफेवर शिजू देऊया. पाणी आपल्याला याच्यात पाहिजेच गाईस, कारण आपण नंतर यामध्ये बेसन ऍड करणार आहे. तर बेसन ऍड करायसाठी थोडं शिमला मिरचीमध्ये पाणी असणे आवश्यक आहे. रस्सा थोडं अजून 2 मिनिटं आपण वाफेवर शिजू देऊया. गाईस, आपली शिमला मिरची व्यवस्थित शिजलेली आहे. तर गॅसचा पॉवर कमी करून घेऊ आणि त्यामध्ये आपण बेसन ऍड करू. आता व्यवस्थित परतून घेऊया. बेसनामध्ये गुठळ्या पकडायला नको, व्यवस्थित पकडून पलटून घेऊया. बघाई असं व्हायला पाहिजे. आता पुन्हा आपण याला वाफेवर शिजू देऊ. वाफेवर शिजल्यानंतर हे बेसन थोडं कोरडं होते, याच्यासाठी पहिले पाणी थोडं जास्त प्रमाणातच टाकायला पाहिजे. वेळेवर आपण आता वरून जर पाणी टाकलं असतं तर जो हा कलर आला असता बेसनाला तो कलर येत नाही. म्हणून पहिलेच जेव्हा शिमला मिरची फोडणी घालतो तेव्हाच आपल्याला पाणी किती पाहिजे आवश्यकतेनुसार तेव्हाच पाणी टाकायला पाहिजे गाईस. आता पुन्हा याला वाफेवर आपण 2-4 मिनिटं शिजू देऊया गाईस. झाकण अर्धवट ठेवूया. किती सुंदर बेसन झालेलं आहे आपलं बेसन लगभग होतच आलेलं आहे. अशाच प्रकारे माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटनला ऑल करा. माझ्या मुलाला शिमला मिरचीचं बेसन फार आवडते गाईस. हप्त्यातून 2-3 वेळा मी हे बनवतच असते. आता आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. अशा प्रकारे आपलं शिमला मिरचीचं बेसन तयार आहे गाईस. वरून थोडा सांबार टाकून घेऊया. माझा मुलगा रुद्राक्षाची आवडती डिश आहे ही गाईज.